जे काही आपलं सर्व्हिसेसबद्दलचं परसेप्शन आहे त्याच्याकडे. आणखी आपण त्याच्या असं करू की आता आपण मीन्सबद्दल बोललेलो आहोत सफिशियंट, तर आता आपण थोडंसं इंटरव्ह्यूच्या तयारीकडे गेलो. इंटरव्ह्यूची तयारी म्हणायची झाली तर आपलं जे व्यक्तिमत्व असते ते इंटरव्ह्युअर्स काहीही करून जाणूनच घेतात की आपण नक्की काय आहोत आणि कसे आहोत. पण नक्कीच आपल्याला काही गोष्टी अशा असतात की ज्या तेवढ्या कालावधी म्हणजे मे संपल्यानंतर डिसेंबरपासनं मार्चपर्यंत बदलता येऊ शकतात, ते म्हणजे आपला नॉलेज बेस. यासाठी मी लोकसभा टेलिव्हिजन, राज्यसभा टेलिव्हिजन ह्या चॅनल्सवरती जे काही टॉक शोज होत असतात ते बघितले होते आणि त्यांचं आकलन केलं होतं की त्यांची विचारदृष्टी कशी आहे. नक्की आपल्या इथे नुसतं कंटेंटशी मतलब नाही आहे, ते बोलतात कसे, त्यांचा विचारदृष्टी काय आहे आणि एकंदरीत त्यांचा भारताचे जे काही दृष्टिकोन आहे भारताकडे बघण्याचा तो इथे महत्त्वाचा ठरतो. कारण की तिथे जे काही आपण वाचू बघू किंवा आधी वाचलेलं असेल ते त्यांच्या काही विचारलं जाईल असं होत नाही कधी. ते नवीन काहीतरीच विचारतात. आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी मला आय एन जी खान सरांचं पॅनल होतं आणि अर्धा तास इंटरव्ह्यू चालला होता मला आणि माझ्या वडिलांचं नाव कालिदास आहे. त्यांनी सुरुवात केली की येस यू वेलकम अमृते शिमा हॅव अ सीट, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. माझा इंटरव्ह्यू पहिलाच होता आणि आय एन जी खान दरवाजा इकडे होता आणि आय एन जी खान सर असे तिथे बसले होते म्हणून मला गेल्यावरती रिकामी खोली दिसत होती. टेबल इथे आलेला होता. मग त्यांनी बोलवलं आणि बसवलं. बसवल्यानंतर त्यांनी विचारलं की येस यू मिस कालिदास. कालिदास माझ्या वडिलांचं नाव होतं आणि आपल्या महाराष्ट्रात अशी प्रथा आहे की आपण पूर्ण नाव घेतो आपलं. मग मी म्हटलं नो सर, इट इज माय फादर्स नेम, माय नेम इज अमृतेश. मग मला वाटलं की नक्कीच ते कालिदासांबद्दल विचारतील आणि त्यांनी तसं म्हटलंही येस युअर फादर इज नेम आफ्टर अ व्हेरी ग्रेट हिस्टॉरिकल पर्सनॅलिटी. मी म्हटलं येस सर, कारण की त्यांनी विचारलं नव्हतं की कोण होते. पण मी फक्त हो आय एक्नॉलेज की बरोबर म्हटलं तुम्ही सर. मग त्यांच्या कदाचित लक्षात आलं की फॅक्च्युअल विचारांना आपली पर्सनॅलिटी कधीच ओपन होत नाही म्हणून त्यांनी सर्व अनॅलिटिकल क्वेश्चन्स केले आणि बजेटबद्दल विचारलं की बजेटच्या कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत दॅट मेक्स इट अ ग्रोथ ओरिएंटेड बजेट. तर मग अशा स्वरूपाचं जे काही होतं ते टॉक शोजचा ना यामध्ये फारच फायदा झाला. आणि मी आवर्जून सांगेल की मेन्स परीक्षा झाल्यानंतर आपण नक्कीच हे रेग्युलरली बघावेत कारण की याचा आपल्याला खूप ठिकाणी फायदा होतो. नंतर त्याच्यानंतर त्यांनी अनेक विषयांवरती मला प्रश्न विचारले. महाराष्ट्रातले सोशल इश्यूज काय आहेत, मग तुम्हाला तिथं कलेक्टर केलं तर तुम्ही ते सॉल्व कसे कराल, अशा स्वरूपाचे प्रश्न होते. पण माझ्या मताने जो सर्वात इंटरेस्टिंग आणि ट्रिकी क्वेश्चन होता म्हणजे तुम्हाला नक्की कळून जाईल की समोरचा माणूस कोण आहे आणि कसा आहे, तो शेवटचा प्रश्न होता. सर्व प्रश्नांना उत्तरं दिली मी. काही एनर्जी रिलेटेड क्वेश्चन्स होते स्टॅटिस्टिकल. त्यांनी मला विचारलं की कोलचं प्रोडक्शन किती आणि त्याचा शॉर्टफॉल किती, ॲक्च्युअल टनेज कपॅसिटी काय आणि व्हॉट आर वी कमिंग शॉर्ट ऑफ टुडे, व्हॉट इज द ॲक्च्युअल कपॅसिटी नाईट ऑफ प्रोड्युसिंग. तर या प्रश्नांचं उत्तरं मी दिले नाही. मी म्हटलं सॉरी सर, आय डू नॉट नो. तर मग ठीक आहे, असं कधी झालं तर सरळ सांगून द्यायचं. उगाच तिथे फेकाफेकी करायचं काहीही गरज नाही आहे. कारण की ती जे असतात ते तज्ज्ञ असतात त्या विषयातले, त्यांना त्यांचं उत्तर तुम्ही नाही सांगितलं तरी माहिती आहे ऑलरेडी. त्यांनी त्याच्यावर पी एच डी केलेली आहे, तुम्ही सांगायची गरजही नाही. ते फक्त टेस्ट करत असतात की तुम्ही किती ऑनेस्ट आहात. तुम्हाला येते किती आहे ते बघतच नाही. तुम्ही येते तर तुम्ही खरं सांगा की येते आणि मी सांगतोय, पण नसेल येत तर खरं तेही खरंच सांगा की मला येत नाही, क्षमा करा. आणि त्याचं त्यांना वाईट वाटत नाही अजिबात आणि इंटरव्ह्यूच्या मार्क्सवरतीही त्याचा काहीही परिणाम होत नाही. शेवटचा प्रश्न आता मी सांगतो मला विचारलेला. आय एन जी खान सरांनी विचारला होता मला, सो अमृतेश आय विल आस्क यू अ लास्ट क्वेश्चन. कारण की माझा इंटरव्ह्यू अर्धा तास चालला होता, जनरली 20 मिनिटं वगैरे इंटरव्ह्यू चालतात. म्हणून सरांनी तो इंटरव्ह्यू तिथे थांबायचा म्हणून आधी बाकीच्या मेंबर्सना सूचना केली अशी की सो अमृतेश आय विल आस्क यू अ लास्ट क्वेश्चन नाउ ऑन अवर साइड. फ्रॉम वेअर अँड फ्रॉम होम डज इंडिया फेस द ग्रेटेस्ट थ्रेट टुडे. आता ह्याचं उत्तर व्यक्तितितक्या प्रवृत्ती आपण म्हणतो तसं आहे. प्रत्येक जण याचं उत्तर वेगळंच येईल. माझ्याही आधी होत्या 4-5 वर्षे झळकले, नक्षलिझम असू शकते, नाही बाबा पाकिस्तानच्या बाजूला असताना दुसरीकडे जायचंच कशाला, असंही कोणी म्हणू शकते. उत्तर काय याच्यापेक्षा तुमची विचारदृष्टी कोणती आहे ह्याला आणखी जास्त महत्त्व ठरते अशा प्रश्नांच्या वेळेस. मी या प्रश्नावरती थोडा वेळ विचार केला, पॉज घेतला थोडासा 5-7 सेकंदांचा आणि मग म्हटलं सर आय बिलीव द ग्रेटेस्ट थ्रेट टू इंडिया टुडे इज फ्रॉम विद इंडिया अँड इट इज फ्रॉम द पीपल ऑफ इंडिया इट सेल्फ. आणि मग मी जस्टिफाय केलं की सर आणि डेलिबरेटली यूज द वर्ड पीपल ऑफ इंडिया रॅदर दॅन सिटिझन्स ऑफ इंडिया बिकॉज आय बिलीव देर इज अ वाईड डिफरन्स बिटवीन नियरली बीइंग रिसायडिंग इन इंडिया अँड बीइंग अ ट्रू सिटिझन ऑफ इंडिया. आणि मग त्यांनी पण मला सपोर्ट केलं, येस येस सो यू मीन दॅट देर इज अ ग्रेट डिफरन्स बिटवीन सिटिझन्स ऑन पेपर अँड ॲक्च्युअल सिटिझन्स. मी म्हटलं येस सर व्हेरी ट्रू दॅट इज वॉट आय मीन. आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर मग मी अजून एक नवीन माझा मामा बरेच ब्लॉग्स लिहितो अशा नॅशनल कर अँड करंट इश्यूज वरती, तर त्याच्यामध्ये माझे वाचण्यात आलं होतं आणि ते मी तिथे वापरलं की सर आय नीड टू से सर रिसेंट ऑफ लेट यू हॅव इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ NRI विच मीन नॉन रेसिडेंट इंडियन्स बट अलॉन्ग विथ इट आय थिंक दॅट आय हॅव समवेअर ऍट द बॅक ऑफ माय माइंड आय थिंक दॅट वी हॅव एनी RNIs एज वेल विच मीन्स रेसिडेंट नॉन इंडियन्स. नुसतं भारतात राहून कोणी भारतीय बनत नाही, इतर जे काही योगदान लागते भारताच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही आपल्याला कार्य करायचं आहे त्यामध्ये परिपूर्ण रीतीने आपलं जे काही योगदान आहे, असं नाही की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आले तरच तुम्ही नक्की भारतीय बनू शकता. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा त्यामध्ये जे काही योगदान आहे ते द्या आणि भारताच्या प्रगतीला तुमचा हिस्सा तुमच्या मुलाचा वाटा द्या, तर तुम्ही भारताचे नागरिक आहात. आपण बघतो सिग्नलवरती आपण बघतो पण मामा आणि काहीतरी तिकडे नाही याचा ना मग कशाला सकाळी 8 वाजले काय करतोय हे माहिती नाही झाले. मी उद्या सिंगापूरला गेले रात्रीच्या 12 वाजता पण तुम्ही सिग्नलला थांबता कारण की तुम्हाला माहिती आहे आपलेच पैसे आत आहेत कशाला दंड भरायचा. असं करून चालत नाही, अशा इंग्लिश बनत नाही. अजून म्हणायचं झालं तर अनेक लोकांची अशी टेंडन्सी असते किंवा असं मत असते की करप्शन जे काही आहे ते फक्त गव्हर्नमेंट सेक्टरमध्येच आहे. दुसरी गैरसमजूत अशी असते की जे एवढे एवढे करप्ट लोक भारतात आहेत तेवढे फक्त गव्हर्नमेंटमध्येच आहेत, बाकी कुठे करप्शन नाही आहे. मित्रांनो, माझा मला ठामपणे वाटते की हे आणि नक्कीच वाटते की हे दोन्ही समाज गैरसमजच आहे. आपण बालाजीच्या मंदिरात जातो, तिरुपतीच्या मंदिरात जातो, शिर्डीला जातो, आपल्याला वेळ नसतो जर आपण विचार करतो आणि नाही आपल्याला जर लवकर दर्शन झालं आणि पटकन दर्शन झालं तर बरं आहे. आपण एका पुजाऱ्याला देतो, दुर्गा मंदिरच्या मंदिरात जातो, एका पुजाऱ्याला बोलतो का पुजारी साहेब आम्हाला जरा नाही आम्हाला उद्या पुण्याला परत द्यायचं दुसरा सत्ता आहे तर आज ते व्यवस्था होऊ शकते का? ते म्हणतात हो हो आपल्या मंदिरात अशी एक VIP सोय आहे, तिथे आपण एवढे एवढे देवी देवी मंदिरात की आपल्याला डायरेक्ट दर्शनात मध्ये हो देवाचं दर्शन घ्यायचं आहे. तर बाकीचे जे रांगेतून जातात जे कष्ट करतात लक्षात ठेवा ही संकल्पना माणसाच्या मनातली संकल्पना आहे. जेवढं तेवढं आपण योगदान देऊ तेवढी तेवढी सर्व्हिस टू द नेशन सर्व्हिस टू द पीपल करू तेवढी देवाला आपली सर्व्हिस जाते. देव फक्त तर इट डिपेंड्स ऑन हाऊ वी परसीव्ह हाऊ अवर परसेप्शन अबाउट करप्शन इज. आफ्टर ऑल दिस लाईफ इज अ मॅटर ऑफ परसेप्शन्स आणि हेच सर्व ठिकाणी खरं होते. आपल्याला माहितीच आहे की आता इतक्यातच आपण असे नाही की नीरा नाड्या केस काय होती इंडियामध्ये झालं इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणतो आपण जे काही आहे करप्शन इज एंडेमिक टू द सोसायटी नॉट टू द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम. आणि माझं मुलाला एकच म्हणणार आहे की नक्कीच करप्शनच्या ज्या केसेस आहेत ते बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर जे काही डेडिकेटेड ऑफिसर्स आहेत अनेक डेडिकेटेड ऑफिसर्स आहेत. आत्ताच आपण वाचलं वाळूच्या आता अडोखा अडवता एकांना ट्रॅक्टर केला त्यांचं योगदान जे आहे अशांबरोबरच अनेकांचं योगदान जे आहे ते पण मीडियाने समोर उचलून धरलं पाहिजे. दॅट शल सर्व ॲज अ रोल मॉडेल टू ऑल ऑफ अस ऑल अस अस्पायरंट्स अँड ऑल द ऑफिसर्स वर्क करंटली पास दिस एक्झामिनेशन. अशा स्वरूपाचं जे काय आहे असे रोल मॉडेल्स आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि लक्षात ठेवा अजूनही की परीक्षा पास होणं रँक येणं आता रँगा आलो ठीक आहे पुढचे असे अजून कोणी येतील तर हा जो आहे परीक्षा पास होणं हा फक्त एक टप्पा आहे. रिझल्ट इज द बिगिनिंग ऑफ युअर लाईफ इट इज नॉट द एंड इन इट सेल्फ. नक्कीच आपण जो काही अभ्यास करतो आहोत तो हा रिझल्ट आहे पण हेही लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण रिझल्टच्या पलीकडे बघत नाही तोपर्यंत आपल्याला जे काही मोटिवेशन लागते अभ्यास करायचा मिनिमम ते म्हणे की 12 तास दिवसात माझा अभ्यास व्हायचा रेग्युलरली. मी हेही म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी की मी इतके तास अभ्यास व्हायला पाहिजे त्यावर कधीही महत्त्व दिलेलं नाही ते अगदी खरं आहे. मी सिलेबस डिव्हाइड करून घेतला होता विविध भागांमध्ये दोन्ही ऑप्शनचा सोशॉलॉजी फिलॉसॉफी व जनरल स्टडीज आणि मी सिलेबसमध्ये टार्गेट ठरले होते की विकली आपल्याला एवढा सिलेबस कव्हर करायचा आहे आणि याला आन्सर अर्निंगच्या स्टेजपर्यंत पोहोचायचा आहे. तशा स्वरूपाचं त्याने माझं होतं आणि मग त्याला लागते तितके तास अभ्यास करायचा. कधी एकाग्रता असती तर लवकर होऊन जातो, कधी कुठे टाईमपास झाला तर पुढे कमी जास्त होते आपल्याला सर्वांना सांगते आहे. तर त्यात काही मला पाठवून घ्यायचं कारण नाही. सपोज आपण आज सर्व लहान आपल्याला खूप कंटाळा आहे काय अभ्यास नुसतं आपण पानं पलटवतोय आणि जेवढं एक पान आपण 2 मिनिटात वाचतो तेवढं एक पानाला आपण 10 मिनिटं अजून बघतोय पण समजत काहीच नाही आहे. अशावेळेस माझा एकच सल्ला आहे की पुस्तक बंद करा, एक तास जाऊन भटकून या हिंडून या मग मोकळे फिरून या पाहिजे ते काय परत येऊन बसा तुमचं ते एक पान 2 मिनिटातच वाचून होईल आणि समजेलही खूप चांगलं. तर इथे जे काही आपण UPSC म्हणतो की दोन महिन्यात अजिबात गरजेची नाही आहे, इथे हार्डवर्क बरोबर तेवढं स्मार्टवर्कही पाहिजे कारण की आपल्याला नक्की हवं काय. आता एकच गोष्ट मी इथे फक्त 4-5 नोट ठेवलेले आहेत
आणि त्यावरून नम्रते डेव्हलप करता येण्याची क्षमता जी असते ती आपल्याला डेव्हलप करून घ्यायची, कारण ती सर्व काही वाचणार. आता एल निनो म्हणतात आपण जॉग्रफीचा 5 मार्कर, एल निनोवरती आपण जनरली 2 मार्कर्स बनवून ठेवतो आणि आपण हे 10 मार्कर ना कधी एक्सपेक्टही करत नाही. तर मग असं जेव्हा होते तेव्हा आपल्याला जो 60 मार्कर आपण लिहितो तो 2 मार्कर म्हणजे 600 शब्द जे आपण लिहितो ते आपल्याला 60 शब्दात नाही बोलता आलं पाहिजे. म्हणजे आपण 20 शब्दात म्हटलं असतं आपल्याला अज्ञानामुळे त्याच्या आपल्याला 2000 शब्दांचा ऐसही लिहिता आता पाहिजे. अशा स्वरूपाचं आकलन अशा स्वरूपाच्या मांडणी आपण केली पाहिजे. आणि याबरोबरच इंटरलिंकेजेस जे आपले असतात ते अभ्यास करताना डेव्हलप करणं फार गरजेचं असते. म्हणजे आता आपण म्हणतो इंटरनॅशनल ट्रेड, आता ठीक आहे आपण इंडिया चायनाचा ट्रेड रिलेशन्स, तर मग आता ह्याच्याबद्दल फक्त इकॉनॉमिक हा इश्यू नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपलं. म्हणजे पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स काय, जिओ पॉलिटिकल फिलॉसॉफी असा सध्या नवीन विषय उदयाला येतोय त्याबद्दलही आपल्याला माहिती पाहिजे. नंतर जिओ इकॉनॉमिक्स आहे, नॅशनल सिक्युरिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, असं सर्व काही आपण जेव्हा मांडतो तर ते 20 शब्द 2000 वेळा काही वेळा येत नाही. आपण म्हणतो आम्हाला अजून थोडंसं म्हटलं असतं तरी आम्ही लिहू शकलो असतो. तर अशा स्वरूपाचा अभ्यास अशा स्वरूपाची तयारी जी आहे ती आपल्याला आता गरजेची आहे, कारण की ही परीक्षा जी आहे आपल्याला पी एच डी झालेले असतात, आय आय एमचे लोक असतात, आय आय टी असतात, नोकरी केलेले लोकही असतात. एक्सपिरियन्स मेक्स अ डिफरन्स, म्हणतो एक्सपिरियन्स शुड बी डायरेक्टली रेलेवंट टू द प्रिपरेशन ऑफ यू पी एस सी, ओनली देन कॅन इट मेक अ बिग डिफरन्स. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो तो आपल्याला कुठेही मिळू शकतो. माझ्या छंदांमध्ये ट्रॅव्हलिंग होतं, मला कार्टून्स काढायला आवडतं व मी मॉडेल युनायटेड नेशन्स म्हणजे ॲक्च्युली युनायटेड नेशन्सच्या असेंब्लीज असतात वेगळ्या, जनरल असेंब्ली, इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी काउन्सिल झालं, इकोसॉक झालं, अशांचं प्रतिरूपण ते असते. तिथे असे चेअरपर्सन बसलेले असतात आणि तुम्ही सगळे विविध राष्ट्र आहात एक चेक कॅन आणि एक विषय दिलेला असेल की बाबा ठीक आहे जिओ पॉलिटिकल इम्प्लिकेशन ऑफ सिसेशनिस्ट मुवमेंट्स आणि आपण सर्बियाला इंडिपेंडंट नेशन बनवायचं का, आणि ह्याच्यावर प्रत्येक जण आपलं मत मांडत असतो. आता सपोज मी इंडियन अम्बॅसेडर असेल तर मी म्हणेल नाही आम्ही सिसेशनिस्ट मुवमेंटच्या अगेन्स्ट आहोत का, ते आपल्याला जस्टिफाय करावं लागते आणि कसं तेही. तर हा माझा छंद होता. तर इथे मी अनेक विविध राष्ट्रांचे जे काही संबंध होते ते वाचले होते, स्वतः काही परिपूर्ण रीत्या अभ्यास केलेला होता, त्यामुळे असे जे काही आपले छंद असतात दॅट एक्सपिरियन्स इज डायरेक्टली रेलेवंट टू यू पी एस सी आणि अशा प्रकारचा एक्सपिरियन्स डेफिनेटली एडव्हेंचर्स इन द होल प्रोसेस ऑफ यू पी एस सी प्रिपरेशन. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगेन, मी मीडियाशी इंटरॅक्शन करताना मला 2-4 ठिकाणी असं विचारण्यात आलं की तुझे वडील प्रशासकीय सेवेमध्ये होते, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, तरीही तुला तिथे जायला आवडेल का? तर हा ॲटिट्यूडच बघा, इनिशियल दे बिगेन विथ पेसिमिझम अँड निगेटिव्ह ॲटिट्यूड कॅन ओनली गिव्ह रेस्ट टू निगेटिव्ह थॉट्स अँड निगेटिव्ह टेंडन्सीज इन द होल सोसायटी. मला त्यांच्या म्हणण्याचा मागीत असं कळला की हे बाबा करप्शनवर बोलत आहे. ठीक आहे, मी म्हटलं हो, मी थोडा विचार केला, मी म्हटलं प्रिसाइसली बिकॉज माय फादर वॉज अ गव्हर्नमेंट सर्वंट इट इज माय प्रिव्हिलेज टू बी अ गव्हर्नमेंट सर्वंट हिअर आफ्टर. तर हे बघा आता क्वेश्चन काय होता, उत्तर काय होतं, किती कमी शब्दांमध्ये मला जे कन्व्हे करायचं होतं ते करून गेलं. त्यांचा पर्स्पेक्टिव्ह जो होता दॅट वॉज अ निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, माझा जो होता दॅट वॉज फुल ऑफ एन्थुझियाझम, इट वॉज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स द गव्हर्नमेंट. हे बघा गव्हर्नमेंट करत कधी होते जेव्हा त्याच्यातले लोक असतात. गव्हर्नमेंट इज अ नॉन लिव्हिंग थिंग माय डिअर फ्रेंड्स आणि इट इज नॉट करप्ट इन इटसेल्फ. द कॉन्स्टिट्यूशन आपल्याला करप्शन कधीही शिकवत नाही, इट इज इलिगल आणि लॉजही आपले तसे परिपक्व आहेत. दे आर सपोर्टेड टू दे अपहेल्ड द मॉरॅलिटी ऑफ द नेशन अँड पीपल ॲट लार्ज. आपल्या प्रिएम्बलमध्येही त्याचा उल्लेख झालेला आहे. तर आपण जे काही करतो आपला पर्स्पेक्टिव जो आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन वॉट द सिस्टम इज. आणि माझा नक्कीच असा विश्वास आहे जे काही मार्गदर्शन मला आत्तापर्यंत झालेले ऑफिसर्सकडनं मिळालेलं आहे आणि आताही मिळेल ते नक्कीच असं चांगलं स्वरूपाचं होतं की इथे येत आहे तुम्ही तर कोणत्या गाडीसाठी, लाल दिवाच्या गाडीसाठी, मोठ्या बंगल्यासाठी, नोकर चाकर आहे, अरे खूप पब्लिसिटी मिळते घेऊन घे काय फरक पडतं, इथे कोणाला मिळत नाही, रस्त्यावरती कोणी विचारत नाही कुत्र, आणि झालं की दुसऱ्या दिवशी रात्रभरातच फेसबुक कसे 500 फ्रेंड्स कसे येतात, अशा प्रकारे पब्लिसिटी कोण मिळते. तर मित्रमैत्रिणींनो एक लक्षात ठेवा की हे जे काही आहे बाकीच्या गोष्टी दोघा टेम्पररी, ह्या आज आहेत उद्या नाहीत. तुम्ही आज इथे असाल उद्या आज आपण इथे सगळे जमलो आहोत, उद्या अजून कुठेतरी असेल,
पण टिकतात ते फक्त विचार टिकतात आणि जे पण आपली एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी गिव्हन युअर बेस्ट पुट इन युअर बेस्ट डू द बेस्ट दॅट यू कॅन टू गेट दिस आणि विवेकानंद एकच म्हणायचे नाही की जर आपल्याला सुखांचं सामना बघायचं असेल तर प्रयत्नांचा प्रखर सूर्य नेहमी तापत ठेवावा लागतो हे बोलून मी थांबतो काही प्रश्न